मुंबई शहरातून गायब होत आहेत लोकांच्या बायका आणि एकापाठोपाठ अनेक तक्रारी. मुंबई असं शहर आहे जिथं लोकांच्या बायका हरवल्याच्या तक्रारीचा अचानक पूर आला आहे. आता परिस्थिती अशी आहे की शहरातील अवघ्या एका पोलीस ठाण्यात गेल्या 23 दिवसांमध्ये 14 हून अधिक व्यक्ती या बेपत्ता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झालेत. कुणाची पत्नी विमानतळावर जाण्यासाठी घरून निघाली पण ती विमानतळावर पोहोचलीच नाही, तर कुणाचे पत्नी ही विमानतळावर पोहोचली पण अंतिमस्थळी पोहोचली नाही. या शहरातील एका पोलीस ठाण्यात जवळपास दर 1.5 दिवसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद झाली असून प्रत्येक घटना या धक्कादायक आहेत. या सर्व तक्रारीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात FIR ही नोंदवून बेपत्ता महिला आणि इतर लोकांचा शोध हा सुरू केला आहे. आता आम्ही तुम्हाला ज्या शहरांचं आणि पोलीस ठाण्याचं नाव सांगणार आहोत जिथं लोकांच्या बायका ह्या बेपत्ता होत आहेत, तर या शहराचं नाव आहे हैदराबाद. आम्ही ज्या पोलीस स्टेशनबद्दल बोलत आहोत त्याचं नाव आहे सायबराबाद पोलीस स्टेशन. 17 एप्रिल 2024 ते 10 मे या कालावधीत या पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीच्या 14 हून अधिक FIR दाखल करण्यात आले. हैदराबादच्या सायबराबाद पोलिसामध्ये दाखल झालेल्या बेपत्ता प्रकरणाविषयी सविस्तर माहिती घेऊयात. एका वरिष्ठ विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कट्टा अंजनीलू राव नावाच्या व्यक्तीनं सायबराबाद पोलीस स्टेशनमध्ये आपली 27 वर्षीय मुलगी हरवल्याची तक्रार केली होती. तक्रारीत त्यांनी सांगितलं त्यांची मुलगी 4 मे 2024 रोजी रात्री 11:30 मलेशियाला रवाना होणार होती. रात्री तिनं फ्लाईट उशिरा येत असल्याची माहिती दिली. 5:00 वाजेपर्यंत वडील आणि मुलीमध्येही बोलणं झालं, त्यानंतर फोन बंद आला. यानंतर तिनं मलेशियाला पोहोचली, तिच्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध झाली. 18 एप्रिल 2024 घटना आहे. तारकानागा प्रामाणिक आणि सायबराबाद पोलीस ठाणे गाठून 5:45 पोलीस अधिकारीकडे आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. यांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे की त्यांची 22 वर्षीय पत्नी प्रिया प्रामाणिक फोनवरून कोणाशी तरी बोलत होती. या कारणावरून त्यांचं पत्नीशी भांडण झालं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून घरी पोहोचले तेव्हा त्यांची पत्नी घरातून बेपत्ता होती. 19 एप्रिल 2024 घटना आहे. मुन्नी मोलामी नावाच्या महिलेनं सायबराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि सांगितलं तिचा पती शेख रफी हा दुबईहून आपल्या मुलीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आला होता. लग्नानंतर 15 एप्रिल 2024 रोजी ते त्यांच्या नांद्याला येथून घरातून बेपत्ता होते. 19 एप्रिल 2024 घटना आहे. मुन्नी मोलामी नावाच्या महिलेनं सायबराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि सांगितलं तिचा पती शेख रफी हे दुबईहून आपल्या मुलीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आले होते आणि लग्नानंतर 15 एप्रिल 2024 रोजी नांद्याला त्यांच्या घरातून ते बेपत्ता आहे आणि ते सौदीलाही रवाना होणार होते पण ते सौदीलाही रवाना झाले नाहीत. 16 एप्रिल रोजी 2:30 त्यांनी त्यांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीच्या नंबरवरून कॉल केला, त्यानंतर ते बेपत्ता झाले.